बघा तर आपल्याला प्रॉब्लेम काय विचारलेला, व्हॉट इज द डेन्सिटी ऑफ वॉटर इन किलोग्राम पर डेसीमीटर क्यूब, इफ इट्स डेन्सिटी इन ग्राम पर सेंटीमीटर क्यूब इज 0.863, एवढी तुम्हाला विचार दिलेली. तर लक्षात घ्या आपल्याला डेन्सिटी किलोग्राम पर डेसीमीटर क्यूबमध्ये विचारलेली, तुम्हाला दिलेली ग्राम पर सेंटीमीटर क्यूबमध्ये. तर लक्षात घ्या आपल्याला काय करावं लागेल, ही ग्राम पर सेंटीमीटर क्यूबमधली डेन्सिटी तुम्हाला किलोग्राम पर डेसीमीटर क्यूबमध्ये कन्वर्जन करायची. तर डेन्सिटी किती दिलेली बघा, 0.863 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब तुम्हाला किलोग्राम पर डीएम क्यूबमध्ये करायची होती. तर आपण काय केलं, 0.863 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब म्हणजे काय, तर 0.863 ग्राम एवढे 1 सेंटीमीटर क्यूब व्हॉल्यूममध्ये आहेत. म्हणजे 1 सेंटीमीटर क्यूब जर का तुम्ही सोल्युशन एखादा सबस्टन्स घेतला तर त्याचं वेट किती येईल, तर 0.863 येईल. मग आपल्याला ते किलोग्राम पर डीएम क्यूबमध्ये करायचं होतं, मग ग्रामला केलं किलोग्राममध्ये. जर ग्राममध्ये ग्रामचं कन्वर्जन, ही जी क्वांटिटी होती न्यूमरेटरची ती आपण किलोग्राममध्ये केली, ग्रामचं किलोग्राममध्ये करताना त्या क्वांटिटीला आपण 0.863 आपण 10^-3 मल्टिप्लाय केलं. त्याच्यानंतर ना तसंच सेंटीमीटर क्यूबला केलं डीएम डेसीमीटर क्यूबमध्ये, सेंटीमीटर क्यूबचं डेसीमीटर क्यूबमध्ये करताना त्या क्वांटिटीला आपण म्हणजे 1 आपण 10^-3 मल्टिप्लाय केलं. आता हे 10^-3 10^-3 कॅन्सल झालं, 0.863 डिवाइडेड बाय 1 इज इक्वल टू 0.863 किलोग्राम पर डीएम क्यूब. लक्षात घ्या किलोग्राम डिवाइडेड बाय डीएम क्यूब होता, ते डीएमची +3 वरती गेल्यानंतर डीएमची -3 होणार आहे. इथं डेसीमीटर क्यूबची पॉवर लक्षात घ्या, इथं काय प्लस होती वरती गेल्यानंतर मायनस झाली. मग कोणता ऑप्शन आपला बरोबर आला, तर ऑप्शन नंबर ए बघा. त्यानंतर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात, क्वेश्चन नंबर 4. द टेम्परेचर ऑफ 32 degree Celsius इज इक्वेलन टू 69 degree Fahrenheit, बी ऑप्शन 70 degree Fahrenheit, सी ऑप्शन 85.6 degree Fahrenheit, डी ऑप्शन 89.6 degree Fahrenheit. हा प्रॉब्लेम विचारला आहे 2019 MHTCET 2019 विचारलेला हा प्रश्न. लक्षात घ्या आपल्याला अगोदर डिग्री सेल्सियस आणि फॅरनहाईट याच्यामधलं रिलेशन माहीत असणं गरजेचं आहे. तर रिलेशन काय बघा, डिग्री फॅरनहाईट इज इक्वल टू 9/5 डिग्री सेल्सियस +32 असं रिलेशन आहे, व्हेरी सिम्पल रिलेशन. बघा तर डिग्री फॅरनहाईटमध्ये जर काढायचं असेल तर 9/5 डिग्री सेल्सियस किती दिलेलं आहे, × 32. बघा डिग्री सेल्सियसची व्हॅल्यू 32 डिग्री सेल्सियस दिलेली, +32 करायचं आपल्याला. मग इथं आपण 5 डिवाईड करू, 5 × 5 = 5, 5 × 6 = 30, पॉईंट देव्यात वरून घेतले 2, 5 × 4 = 20, 6.4 एवढं आलं, याला आपण डिवाईड केलं तर बघा. मग 6.4 × 9, 6.4 × 9, 9 × 4 = 36, 6 × 3 = 3, आणि 6 = 54, 54 + 3 = 57, 1 अलीकडे येईल, 57.6 याचं सगळ्यांचं आलं. आणि मग किती आलं, म्हणजे या सगळ्यांचं मल्टिफिकेशन आणि डिव्हिजन किती आलं, 57.6. सो डिग्री फॅरनहाईट इज इक्वल टू 57.6 +32 करायचं राहिलं. मग +32 आपण केलं, 57.6 +32 तर काय नाही, 32 म्हणजे 32.0. 6 + 0 = 6, 7 + 2 = 9, 5 + 3 = 8, 89.6 डिग्री फॅरनहाईट एवढं आन्सर डी आपलं आलं. आता बघा ह्याच पद्धतीचा एक हा प्रॉब्लेम सगळा तुम्ही सर्वांनी हा सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये याचं कन्वर्जन सेम फॉर्म्युला वापरून मला सांगा की कोणता आपला ऑप्शन बरोबर असणार आहे. ठीक आहे, आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात. तर आपण थोडंसं लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशनकडे येऊयात. या लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन्स आपल्याला जेवढे बुक्समध्ये दिलेले आहेत तेवढे तोंडपाठ असणं गरजेचं आहे, शिवाय त्याच्यामध्ये दिलेले एक्झाम्पल्ससुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. सो धिस क्वेश्चन इज ऑफ 2021 MHTCET 2021 अगदी रिसेंटला विचारलेला हा क्वेश्चन आहे, त्याच्यामुळं सर्वांचे आपण स्टेटमेंट्स माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. खाली दिलेले आपल्याला महाराष्ट्र बोर्डच्या बुकमध्ये दिलेले एक्झाम्पल लक्षात असणं गरजेचं आहे, ऑदर एक्झाम्पल्स आपल्याला MHTCET करणं गरजेचं नाही. काही करत बसू नका, NCERT एक्झाम्पल वगैरे करत बसू नका. जर ते आपल्या बोर्डाला असतील तरच फक्त करा, नाहीतर त्याच्यामध्ये एनर्जी वेस्ट करू नका. बघा आपण प्रॉब्लेमकडे जाऊयात. मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड इज स्टेटमेंट ऑफ, व्हेरी सिम्पल, इट इज द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास, ज्याच्यामध्ये मास क्रिएट पण होऊ शकत नाही आणि डिस्ट्रॉय पण होऊ शकत नाही, हा असा आपला लॉ. बघा तर हे लॉ ऑफ
डेफिनेट प्रोपोर्शन पण आपल्याला माहित असलं पाहिजे, मल्टिपल प्रोपोर्शन पण माहित असलं पाहिजे, गिलोसॅक्स लॉ ऑफ गॅसेस व्हॉल्यूम या सगळ्यांची स्टेटमेंट्स आपल्याला माहित असली पाहिजेत आणि आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन इज सेकंड. बघा हा पण हा क्वेश्चन लक्षात घ्या, या क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे, अ प्युअर सॅम्पल ऑफ कॉपर कार्बोनेट सिंथेसाइज्ड, अ प्युअर सॅम्पल ऑफ कॉपर कार्बोनेट सिंथेसाइज्ड इन लॅबोरेटरी अँड फाउंड नॅचरली. बघा फाउंड नॅचरली हा क्वेश्चन बघा एक मिनिट विद्यार्थ्यांनो, 2020 या एक्झामला विचारेल. बघा क्वेश्चन काय, प्युअर सॅम्पल ऑफ कॉपर कार्बोनेट सिंथेसाइज्ड इन लॅबोरेटरी अँड फाउंड नॅचरली इफ बोथ कंटेन्स 51.33% कॉपर, 38.91% कार्बन अँड 9.74% ऑक्सिजन बाय वेट, दिस इज अकॉर्डन्स विथ. बघा हे कशाच्या अकॉर्डन्स आहे, लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. लक्षात घ्या, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास होऊ शकत नाही, कारण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास काय सांगतो की रिॲक्शन होण्याच्या अगोदरचं जे मास असतं तेच रिॲक्शन झाल्यानंतरचं मास असतं, म्हणजे मास कॉन्झर्व झालेलं असतं, त्याच्यामुळं हा तर आपला ऑप्शन येणार नाही. त्यानंतर बघा एक नंबरचा ऑप्शन आहे लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन, तर हाच आपला ऑप्शन असणार आहे. लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन म्हणजे काय काय सांगतो लक्षात घ्या, की कुठलाही सॅम्पल आपण जर घेतला तर त्याच्यामध्ये असलेल्या एलिमेंटचं पर्सेंटेज हे काय असतं, फिक्स असतं, ते कधीही पर्सेंटेज बदलत नाही. म्हणून काय दिलं बघा, प्युअर सॅम्पल ऑफ कॉपर कार्बोनेट सिंथेसाइज्ड इन लॅबोरेटरी अँड फाउंड नॅचरली इफ बोथ कंटेन्स 51.33% कॉपर, 38.91% कार्बन अँड 9.74% ऑक्सिजन, म्हणजे नॅचरली सापडणारं कॉपर कार्बोनेट आणि लॅबोरेटरीमध्ये तयार केलेलं कॉपर कार्बोनेट या दोघांच्यामध्ये सुद्धा एवढंच पर्सेंटेज असतं. म्हणजे तुम्ही जर का कॉपरचं पर्सेंटेज काढायला गेला तर लॅबोरेटरीमध्ये लॅबोरेटरीमध्ये तयार केलेल्या कॉपर कार्बोनेटमध्ये आणि नॅचरली सापडणाऱ्या कॉपर कार्बोनेटमध्ये कॉपरचं पर्सेंटेज 51.33 असणार आहे, कार्बनचं पर्सेंटेज 38.91% असणार आहे आणि ऑक्सिजनचं पर्सेंटेज 9.74% एवढंच असणार आहे, ते बदलणार नाही. ही हा असं कोणता लॉ सांगतो, तर लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन सांगतो. समजते का, लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन काय सांगतो बघा, ज्यावेळी सेम एलिमेंट्स कंबाईन होतात पण तयार होणारे कंपाऊंड्स डिफरंट असतात त्यावेळी हा लॉ ॲप्लिकेबल होतो, त्याच्यामुळं हा लॉ इथं तर येणार नाही. त्याच्यानंतर लॉ ऑफ कंबाइनिंग व्हॉल्यूम्स हा गॅसेस व्हॉल्यूमसाठी हा लॉ आहे, त्याच्यामुळं हा पण लॉ येणार नाही. तर आपण सर्व लॉ मी परत एकदा सांगतो, या लॉवरती लॉच्या स्टेटमेंट्सवरती पण क्वेश्चन्स आहेत, लॉ जर अंडरस्टँड झाला असेल तर त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन्स आहेत. सो हे केमिकल कॉम्बिनेशनचे लॉ आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढे बघा आपण नेक्स्ट घेतलेलं आहे, बघा लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शनवरती एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. एक्झाम्पल काय बघा, अ सॅम्पल ऑफ कॅल्शियम कार्बोनेट हॅज फॉलोविंग पर्सेंटेज, कॅल्शियम कार्बोनेटचं मध्ये दिलेले काही पर्सेंटेजेस बघा. कॅल्शियम कार्बोनेटमध्ये कॅल्शियमचं पर्सेंटेज आहे 40%, कार्बनचं 12% आणि ऑक्सिजन 48% एवढं दिलेलं आहे. अकॉर्डिंग टू लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन द वेट ऑफ कॅल्शियम इन 4 ग्रॅम ऑफ सॅम्पल ऑफ कॅल्शियम कार्बोनेट फ्रॉम अनादर सोर्स विल बी, लक्षात घ्या एका सोर्समध्ये, एक आपला असा सोर्स दिलेला आहे, त्या सोर्समध्ये म्हणजे टू डिफरंट सोर्समधून आपल्याला मिळालेलं कॅल्शियम कार्बोनेट आपण घेतलेलं आहे. तर या पहिल्या सॅम्पलमध्ये कॅल्शियमचं पर्सेंटेज 40%, कार्बनचं 12%, 0.48%. त्यानंतर ना लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन काय सांगतो, जरी सोर्स बदलला तरीसुद्धा त्याच्यामध्ये असलेल्या एलिमेंटचं पर्सेंटेज तेवढंच राहतं. अकॉर्डिंग टू लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन द वेट ऑफ कॅल्शियम इन 4 ग्रॅम ऑफ सॅम्पल ऑफ कॅल्शियम कार्बोनेट फ्रॉम अनादर सोर्स विल बी, आता दुसऱ्या सोर्समधून घेतलेले कार्बन जे कॅल्शियम कार्बोनेट आहे त्याच्यामध्ये असलेल्या 4 ग्रॅम सॅम्पलमध्ये कॅल्शियमचं वेट किती असेल असं विचारलेलं आहे. बघा सगळ्यात पहिली गोष्ट एक लक्षात घेऊयात आपण, की पहिला जो सॅम्पल आहे त्याच्यामध्ये आपल्याला किती दिलेलं आहे आणि आपल्याला दुसऱ्या सॅम्पलमध्ये किती असेल ते विचारलेलं. बघा फर्स्ट सॅम्पल, तर कॅल्शियमचं पर्सेंटेज 40% दिलेलं आहे, कार्बन 12% आणि ऑक्सिजन इज इक्वल टू 48%. लक्षात घ्या दोन्ही सॅम्पलमध्ये हे पर्सेंटेज एकसारखं असणार आहे अकॉर्डिंग टू लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन. बघा त्याच्यामुळं काय काळजी करायची गरज नाही,
आपण पहिल्यावरून दुसऱ्याचं कॅल्क्युलेट करू शकतो। आपण सगळ्यात अगोदर काय करूयात, त्यांनी 4 ग्रॅममध्ये दिलेलं आहे, तर आपण अगोदर कॅल्शियम कार्बोनेटचं मॉलिक्युलर वेट काढून घेऊयात, CaCO3। आपल्याला इथं ॲटॉमिक वेट्स दिलेले आहेत बघा, कॅल्शियम कार्बन अँड ऑक्सिजन। तर कसं काढूयात आपण, ॲटॉमिक मास ऑफ कॅल्शियम प्लस ॲटॉमिक मास ऑफ कार्बन प्लस 3 × ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन। ऑक्सिजन 3 असल्यामुळे आपण 3 घेतलेले, कार्बन एकच आहे, कॅल्शियम एकच आहे। मग कॅल्शियम किती, 40 प्लस कार्बन किती आहे, 12 प्लस 3 × ऑक्सिजन किती आहे, 16। हे जर सगळं कॅल्क्युलेट केलं तर येतं 100। बघा कॅल्शियम कार्बोनेटमध्ये 100 आहे। आता लक्षात घ्या, या 100 ग्रॅम बघा, हा एक कोइन्सिडन्स आहे की बरोबर याचं मॉलिक्युलर वेट पण 100 आलेलं आहे। तर या 100 ग्रॅममध्ये 100 ग्रॅम कॅल्शियम कार्बोनेट याच्यामध्ये कॅल्शियम किती पर्सेंट आहे रे, तर 40%। सो 100 ग्रॅम कॅल्शियम कार्बोनेट इज इक्वलन टू 40 ग्रॅम कॅल्शियम असं मी म्हणतो। 100 ग्रॅम कॅल्शियम कार्बोनेटमध्ये 40 ग्रॅम कॅल्शियम आहे। मग आपल्याला काय दिलेले, 4 ग्रॅम सॅम्पल ऑफ कॅल्शियम कार्बोनेट। बघा, कॅल्शियम इन 4 ग्रॅम ऑफ सॅम्पल ऑफ कॅल्शियम कार्बोनेट। 4 ग्रॅम कॅल्शियम कार्बोनेटच्या सॅम्पलमध्ये कॅल्शियम किती असेल बघा, आपल्याला एक गोष्ट कळते की 100 ग्रॅम कॅल्शियम कार्बोनेटमध्ये 40 ग्रॅम कॅल्शियम आहे। मग 4 ग्रॅम कॅल्शियम कार्बोनेटमध्ये किती ग्रॅम कॅल्शियम असेल, त्याला मी X ग्रॅम कॅल्शियम असं म्हणतो। मग आपण काय करूयात, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात, काय होईल बघा, X × 100 100X येईल इज इक्वल टू 40 × 4 असं येईल। बघा मग एक्स इज इक्वल टू 40 × 4 किती येणार आहे, 160। आता हे 100 इकडं मल्टिप्लाय होतं, इकडं डिवाईड झालं, 160 ला 100 ने डिवाईड केलं तर काय येणार आहे, 2 डिजिट पाठीमागे येणार आहे, 1.6। एक्स इज इक्वल टू 1.6 ग्रॅम। सो 1.6 ग्रॅम इज द ऑप्शन ए। ऑप्शन ए काय असेल, 1.6 ग्रॅम। तर लक्षात घ्या, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।